नमस्कार, मी अमृता. स्वागत आहे तुमच्या ऑलराऊंडर हाऊसवाईफ मध्ये. माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे फ्रेंड्स. हा माझ्या मुलीचा ड्रेस आहे. लॉकडाऊनमुळे कुठे बाहेर जाता आलं नाही म्हणून हा ड्रेस तिला अपरा झाला आणि हा ड्रेस तिला खूप आवडतो. थोडासा फाटलेलाही आहे, मी त्याला थोडंसं शिवून मॅनेज करू शकले असते, परंतु तिला अपरा झाल्यामुळे मी याला काहीच केलं नाही. पण तिला हा ड्रेस एवढा आवडतो की तिला हा ड्रेस टाकूनही देऊ वाटेना. म्हणूनच ह्या ड्रेसचा मी तिच्यासाठीच काहीतरी उपयोग करते आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहा फ्रेंड्स, मी तिचा पूर्ण ड्रेस तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी थोडेसे बंद तिचे फाटलेले आहेत आणि दुसऱ्या बंदाच्या जागेवर थोडंसं होल आहे. त्या होलच्या जागेवर शिवून मॅनेज होत आलं असतं, पण तिचा ड्रेस तिला अपरा झाल्यामुळे मी त्याला काही केलं नाही. आता आपण हे इथूनही कट करू शकतो आणि तिच्या डोक्यापासूनही कट करू शकतो. त्या अगोदर मी हे पाठीमागचे बंद कट करून घेते आहे. बंद कट करून घेतल्यानंतर आपण पाहू शकतो, इथूनही कट करू शकतो आणि या बाजूनही कट करू शकतो. परंतु पाठीमागचे बंद बरोबर इथे सेंटरला आल्यामुळे आपल्याला ते त्याच्या खालूनच कट करायचं आहे, म्हणून वरचं स्वीट बेबी हे नाव येणार नाही. म्हणून आपल्याला इथून कट करावं लागेल. मी अगोदर त्याची व्यवस्थित लाईन आखून घेत आहे आणि त्या लाईनवरतीच व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपलं हे कटिंग रेडी आहे. आता याला आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे, म्हणजे आतली बाजू बाहेर आली पाहिजे. ही पहा अशा प्रकारे आपल्याला टिप टाकण्यासाठी ड्रेस व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आहे आणि इथे दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला या जागेवर टिप टाकून घ्यायची आहे. माझ्याकडे काही शिलाई मशीन नाही फ्रेंड्स, म्हणून मी सुई आणि दोरा, हा दोरा मी काची दोरा घेतलेला आहे. काची दोऱ्यामुळे आपली शिलाई अगदी पक्की राहते, अजिबातही कुठेही दोरा तुटत नाही. अशा प्रकारे आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे आणि ही आपण सगळी आतल्या बाजूने शिलाई करत आहोत. पाहू शकता इथे मी पूर्ण शिलाई करून झालेली आहे. आता ही वरची बाजू करायची आहे. वरची बाजू ही अशी फोल्ड करून घ्यायची आहे अशा प्रकारे, आणि या पूर्ण जागेवर ओव्हरलॅप करायचं आहे. पाहू शकता मी कशा पद्धतीने इथं स्टिचिंग करत आहे. ओव्हरलॅपिंगची पद्धत थोडीशी वेगळी असते. अशा प्रकारे आपली ही पूर्ण बाजू शिवून झालेली आहे आणि शेवट जेव्हा तुम्ही तुमचं पूर्ण शिलाईचं काम झालेलं आहे, टिप टाकून झालेलं आहे, तेव्हा त्याची गाठण तुम्ही अशा प्रकारे मारायची आहे. मी तुम्हाला दाखवते आहे. सुईमध्ये दोरा डबल दोनदा गुंतळायचा आहे आणि मगच सुई काढून घ्यायची आहे. ही गाठण कधीही सुटत नाही, अगदी पक्की बसून जाते. परत एकदा दाखवते फ्रेंड्स, बघा दोनदा गुंडाळलेला आहे आणि मगच सुई बाहेर काढली आहे, म्हणजे ही गाठण अगदी पक्की झालेली आहे. अगोदर कट करून ठेवलेले बंद आता आपल्याला अशा प्रकारे ते शिवून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा फ्रेंड्स, हे दोन्ही प्रकारे शिवू शकता. तुम्ही आतल्याही बाजूने शिवू शकता, बाहेरच्याही बाजूने शिवू शकता, कसंही शिवू शकता. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवणार आहे. हे पहा, इथे शिवून झालेलं आहे. आता मी तुम्हाला ही बॅग सरळ करून दाखवत आहे. पहा फ्रेंड्स, किती सुंदर झाली आहे आपली बॅग. माझ्याकडे दोन बटन्स होते, ते दोन्ही बटन्स मी इथे लावले आहेत दोन्ही बंदांच्या जागेवरती, त्याची शिलाई तिथे आलेली होती म्हणून. आणि तुम्ही आतमध्येही पाहू शकता किती मोठा स्पेस मिळाला आहे. तुम्ही भाजीला किंवा किराणा आणायला जाताना तुम्ही कुठेही याचा वापर करू शकता. अतिशय सुंदर आपली बॅग तयार झालेली आहे फ्रेंड्स.
तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। आता तुम्हाला मी दुसऱ्या प्रकारे ही दाखवते। हे बंद मी आतल्या साईडने शिवलेले होते, बाहेरच्या बाजूने हे अशा प्रकारे बंद शिवता येतात। माझ्याकडे डेकोरेशनसाठी काही फ्लावर्स होते, मी तेही फ्लावर्स इथे लावून दाखवलेले आहे। माझ्या मुलीलाही ही बॅग खूप आवडलेली आहे, तिला झालेला आनंद पाहून मलाही खूप आनंद वाटलेला आहे। अशाच वस्तू आपण गृहिणी घर बसल्या बसल्या काही ना काहीतरी वेगळं बनवायचा प्रयत्न करत असतो। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, आणि हो बाजूचे बेल आयकनसुद्धा नक्की दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। माझ्या या चॅनलवर गृहिणींना घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू कशा वेगळ्या पद्धतीने बनवायच्या आहेत ते मी सांगणार आहे, त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।